आपल्या अदाकारींनी प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. अभिनेत्रीसोबतच नृत्यांगणा म्हणूनही तिची ओळख आहे. सोशल मीडियावर तिचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. मानसी मध्यंतरी तिच्या डिवोर्समुळे चर्चेत आली होती. तिने एक्स हजबंड प्रदीप खरेरावर फसवणुकीचा दावा ठोकला होता. मानसीबद्दल एक मोठी बातमी आता समोर आली आहे. अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या पॉडकास्टमध्ये तिने एक मोठा खुलासा केलाय. 2 वेळा मानसी मोठ्या अपघातातून वाचली असं यावेळी ती म्हणालीय. रात्रीच्या वेळी एक्सप्रेस हायवेवरून जात असताना 2 वेळा माझा गंभीर अपघात झाला. एका अपघातात माझी संपूर्ण टीम माझ्यासोबत होती. तेव्हा माझ्या डोळ्याला मार बसला होता. सुदैवाने मी डोळे बंद करून गाडीत बसले होते, त्यामुळे मी थोडक्यात बचावले. माझे बॉडीगार्ड पुढे बसले होते, त्यांच्या डोक्याला प्रचंड मार लागला होता. माझ्यासोबत असलेली मुलगी सुद्धा जखमी झाली होती. आमची गाडी ट्रॅकमध्ये घुसली होती. इनोव्हा कारची नॅनो कार झाली होती. तेव्हापासूनच मी ठरवलं की रात्रीचा प्रवास करायचाच नाही, कारण ड्रायव्हरला झोप लागू शकते. अपघात झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ मदत केली. कुठेही मीडियाला कळू दिलं नाही. गाडीची अवस्था पाहून देव आपल्याला खूप संधी देतो असं मला वाटलं. या अपघातानंतर माझा देवावरचा विश्वास अजून वाढला. स्वामींच्या कृपेने मला नवीन आयुष्य मिळालं असं यावेळी मानसी म्हणाली. तर यावेळी तिने पुन्हा एकदा लग्न करण्याची इच्छाही व्यक्त केली. तुम्हाला मानसीची आजवरची आवडलेली भूमिका कोणती हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.